हाय मित्रांनो ट्रेलरच्या वेळीच आपण पूर्ण डिस्कशन केलं होतं याविषयी बराच वेळ तो ट्रेलर रिव्ह्यू मला अजून पण आठवतो आहे त्यामुळे किंवा अनाऊन्समेंट रिव्ह्यू होता आय थिंक तो त्यावेळी आपण पूर्ण डिस्कशन केलं होतं त्यामुळे मी त्या टॉपिकवर पुन्हा आता नाही येणार फक्त एक्सपिरियन्स वाईज जर बोलायला गेलं या चित्रपटाच्या मी यार सिरियसली सांगतो आहे ठीकठाक बजेट यांनी खर्च केला आहे चित्रपटावर असं मला तरी वाटतं आणि खूपच ऑ अबोव ॲव्हरेज यार म्हणजे असं नाही की लोकांना लगेच असं वाटेल की यार यार उगीच क्रिटिसाईज असंही नाही आहे उगीच क्रिटिसाईज नाही करत आहे जेव्हा तुम्ही थिएटरला बघणार आहे एखादी गोष्ट तेव्हा तुम्ही काही एक्सपेक्टेशन तर ठेवतात सिरियसली अबोव ॲव्हरेज म्हणजे मी माझ्याकडे वर्ड्स नाही की आता मी काय बोलू यार आय एम नॉट हॅपी विथ द मूवी अबोव ॲव्हरेज यामुळे म्हणतोय आणि की ठीक आहे इट्स नॉट लाईक की मतलब म्हणजे म्हणतो ना आपण की बॅड आहे बस दॅट्स इट चित्रपटात एवढं सांगेल कलाकारांचं सा काम पण त्यांच्या नाव आणि जी इमेज आहे त्यानुसार अप टू द मार्क मला तरी नाही वाटलं म्हणजे ठीक आहे आपण यांच्याकडून जास्त एक्सपेक्टेशन ठेवतो त्यामुळे मी हे म्हणतो आहे आणि मी यांचं हिथं चिंतकच आहे मी काय उगीच आहे नाही म्हणजे इट्स नॉट लाईक की क्रिटिसाइज करतो आहे मी चित्रपटाला बोर वाह्यात हे वर्ड्स नाही यूज करत आहे इट्स जस्ट दॅट की अबव ॲव्हरेज आहे जास्त एक्सपेक्टेशन्स नका ठेवू आणि चित्रपट तुम्हाला जर वेळ असेल तरच तुम्ही थिएटरपेक्षा तयार यू कॅन से दॅट की ओ टी टीवरही तुम्ही एन्जॉय करू शकता माहीत नाही यार पण जो एक्सपिरियन्स मला आला तो मी म्हणजे मला नाही आवडत असं खोटं बोलणं यार जे आहे ते आहे आता चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा अँड इट्स अप टू यू यार तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही बघू शकता बट पण जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका आणि स्पेशल वेळ काढून जर जाणार असाल चित्रपटाला तर प्लीज नो